नमस्कार, रुचकर मेजवानी विथ सोनाली बोर्डी स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे. भात तर आपल्या सगळ्यांना आवडतो, त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी खायला लागतं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोर्डी स्पेशल करी, ती म्हणजे आंबा कोलंबी किंवा कैरी कोलंबी. इथे मी मातीचं भांडं घेतलं आहे, त्यात मी घालणार आहे 4 टेबलस्पून तेल. आता यात मी घालणार आहे 5 मीडियम साईजचे कांदे, ते मी बारीक चिरले आहेत. हा कांदा आपण थोडा परतून घेऊया. हा कांदा छान गुलाबी झालाय. आता आपण घालूया 1 टीस्पून आलं लसणाचं वाटण. नेक्स्ट यात घालूया आपण 2 टीस्पून मिरची कोथिंबीरीचं वाटण. मिक्स करून घेऊया. आता ह्यात आपण घालूया 2 कप सोललेल्या कोलंब्या. परत एकदा मिक्स करून घेऊया. आपल्याला कैरा काय प्रत्येक सीझनला मिळत नाही. मग आमच्याकडे इथे बोर्डीला काय करतात, जेव्हा कैरीचा सीझन असतो ना, त्यावेळेला अशा कैऱ्या गोळा करतात आणि मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात. मग या कैऱ्या 12 महिने टिकतात. त्यामुळे काय होतं, तुम्ही 12 महिने ह्या कैऱ्या खाऊ शकतात. तर आज अशीच कैरी मी या कालवण्यात वापरणार आहे. ही एक कैरी मी ऑलरेडी चिरून ठेवली आहे, ती मी यात घालणार आहे. परत हे मिक्स करून घेऊया. आणि आता यात घालूया आपण मसाले. सगळ्यात आधी आपण घेणार आहोत 1 टीस्पून हळद आणि 1.5 टीस्पून साठवणीतला मसाला, म्हणजेच मिक्स मसाला. हा आपण मिक्स करून घेऊया. आता यात घालूया आपण 1 टीस्पून मीठ आणि हा 1/2 कप वाटलेला ओला नारळ. परत एकदा मिक्स करून घेऊया. आता यात आपण घालूया 2 कप पाणी, ढवळून घेऊया. आणि आता यावर आपण झाकण ठेवूया आणि ह्याला शिजून देऊया साधारण 15 ते 20 मिनिट. झाली आहेत आणि इतका छान वास येतो आहे ना, की त्यावरच कळत आहे की आपला कालवण रेडी झालेला आहे. चला बघूया. मस्त झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं खरं की ही करी राईस बरोबर छान लागते, पण ही करी तांदळाच्या घावना बरोबर पण तितकीच छान लागते आणि माझी पर्सनल फेवरेट आहे ही. तर ही नक्की ट्राय करा आणि बघत राहा रुचकर मेजवानी विथ सोनाली बोर्डी स्पेशल.